आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. विघ्नेश, आज जर विक्रांत इथे आला नसता ना तर तुला कल्पना तरी आहे का की तू काय करून बसला असतास? अरे स्वतःच्या आई बाबांचा, आमच्या आईचा, आमच्या कुटुंबाचा जरा तरी विचार केलास का तू? त्यांना जर कळलं असतं की तुम्ही पळून लग्न केलंय तर त्यांना काय वाटलं असतं? सॉरी ताई. प्रत्येक वेळी चूक करून सॉरी म्हणणं हे बरोबर नाहीये रे. थोडा विचार करत जा. ह्यातनं बाहेर पडायचंय ना. मग चला माझ्या बरोबर. चला. विक्रांत, तू सुद्धा ये. हाँ येतो. स्नेहा, कसं वाटतंय आता? आता ओके. ये. ही स्नेहा विघ्नेशच्या मामाची मुलगी. स्नेहा, अगं माणसाचा जन्म इतका सहजासहजी मिळत नाही आणि तू तोच संपायला निघाली होतीस. तुला असं वाटत नाही का ग की तुझा हा निर्णय चुकीचा होता? हे बघ, निर्णय चुकतात पण आपल्याला ते सुधारण्याची संधी मिळाली तर आपण ते सुधारू शकतो. आणि म्हणूनच मी ह्या सगळ्यांना इथे तुझ्याकडे घेऊन आले. म्हणजे? ही माझी बहीण हर्षदा. हिचं आणि विघ्नेशचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यांनी त्यांच्या सुखी संसाराची स्वप्न बघितली आहेत. आणि तू सुद्धा तुझ्या आयुष्याची स्वप्न विघ्नेशला मनात धरून बघितली आहेस. कारण तुला माहीतच नव्हतं ना की विघ्नेशच्या मनामध्ये दुसरीच मुलगी आहे. तुमच्या दोघांचं लग्न लहानपणीच ठरवून दिलं होतं आणि म्हणून तुझ्या मनात विघ्नेश होता. पण ह्यात तुझी काहीच चूक नाहीये आणि ह्यात विघ्नेशची सुद्धा काहीच चूक नाहीये. कारण तुमच्या घरच्यांनी तुम्हा दोघांना एकमेकांशी बोलण्याची संधीच दिली नाही. कदाचित ते झालं असतं तर विघ्नेशने तुला हर्षदाबद्दल सांगितलं असतं. तुला कळलं असतं की विघ्नेशचं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि तू विघ्नेशचा विचार सोडला असता. किंवा विघ्नेशला तुझं प्रेम दिसलं असतं आणि त्याने दुसऱ्या मुलीचा विचारच केला नसता.
हे बघ, मी हे सगळं माझ्या बहिणीच्या बाजूने बोलते असं तुला वाटत असेल तर असं काही नाहीये. मी फक्त परिस्थिती काय आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न करते. अगं, एका व्यक्तीकडून प्रेम मिळालं नाही म्हणून तुझ्यावर प्रेम करणाऱ्या बाकी सगळ्या लोकांचा विचार न करता तू आयुष्य संपायला निघाली होतीस. अगं, तुझ्यावर एवढं प्रेम करणारी, जिने तुला जन्म दिला अशी तुझी आई आहे, ज्यांनी तुला आयुष्यभर फुलासारखं जपलं असे तुझे बाबा आहेत, त्यांचा विचार एकदाही तुझ्या मनात आला नाही का ग? हे बघ, आयुष्यात अशा खूप गोष्टी घडतात ज्या आपल्या मनाविरुद्ध असतात, पण आयुष्य संपवणं हा त्यावरचा उपाय नसतो. या उलट कधी मनासारखं तर कधी मनाविरुद्ध जगत, अनुभवाची शिदोरी समृद्ध करत जगणं यालाच आयुष्य म्हणतात. हे बघ स्नेहा, तुला अजूनही वाटत असेल की मी हर्षदाच्या बाजूने बोलतीये, पण कुठेतरी तिची बाजू तुला सांगणं मला गरजेचं वाटतं. तू जसं विघ्नेशवर एकतर्फी प्रेम करते तसं विघ्नेश आणि हर्षदा एकमेकांवर प्रेम करतात. आणि त्यात ते खूप पुढे गेलेत. स्नेहा, हर्षदाच्या पोटात विघ्नेशचं मूल वाढतंय. आता तूच सांग,